आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्त ट्रस्टच्या लाल खुरकत शिबिरास मजरेवाडीतून भरघोस प्रतिसाद. 150 अधिक जनावरांची तपासणी, पशुपालकांना मदतीचा हात. श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे लाल खुरकत जनावरांसाठी आयोजित केलेल्या पशुवैद्यकीय शिबिरास पशुपालकांनी आपल्या जनावरांची तपासणी करून घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. शिबिरात 150 अधिक जनावरांची तपासणी करण्यात आली. गुरुदत्त ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचं मजरेवाडी गावातून कौतुक होत आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाळ खुरकची साथ आल्यामुळे पशुपालकात थोडीफार घबराट निर्माण झाली होती, पण गुरुदत्त ट्रस्टने पशुवैद्यकीय शिबिराचं आयोजन करून पशुपालकांना मदतीचा हात दिला. ट्रस्टच्या वतीनं गावातील प्रत्येक घरात जाऊन लाळ खुरकत जनावरांची पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर लटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. ज्या जनावरांना लाळ खुरकत आलेली आहे अशा जनावरांना ट्रस्टच्या वतीनं औषधे देऊन उपचार करण्यात आले. तसेच जनावरांना लाळ खुरकत होऊ नये म्हणून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी सरपंच मंगल नरुटे, उपसरपंच शंकर कागले, माजी उपसरपंच सुरेश गवंडी, नंदकिशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील मडिवाळ, अण्णासाहेब कागले, रवींद्र नरुटे, राजू बंडगर, मारुती नरुटे, दिनकर नरुटे, ग्रामसेवक जमीर आरकाटे, ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ व पशुपालक उपस्थित होते. हे काय चालू आहे तर इच्छन द्यायचं काम चालू आहे. वर्धा फॅक्टरीच्या वतीनं ती चौगले साहेब आणि गायकवाड साहेबांच्या वतीनं या पण इच्छन चालू करत आहे. आभार विजय कुमार जर हिंद चिरले हे दिसू दे रे जनावर दिसू दे की नमस्कार, मी सुरेश गवंडे, माजी सरपंच मजरेवाडी. श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमच्या गावामध्ये ज्या लाळ प्रतिबंधक लस शिबिर याचं आयोजन श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांनी आमच्या गावामध्ये राबवले, त्याबद्दल मी त्यांचा सर्व स्टाफ घाटगे साहेबांचा, मी ग्रामपंचायत मजरेवाडीच्या वतीने मी त्यांचा जाहीर आभार मानतो. आणि ही सामाजिक बांधिलकी श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड यांनी पुढाकार घेतली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी रवींद्र टे, माझे सरपंच गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं आणि गुरुदत्त साखर कारखाना यांच्या माध्यमातून ज्या मजवडी गावामध्ये एक लाळ प्रतीचं प्रतिबंध असं बसवलेलं आहे, त्यान त्या लाळीच्या संदर्भात डॉक्टरसाहेब चौगले साहेब आणि गायकवाड साहेब आणि लटके साहेब येऊन या मजवडी गावामध्ये फार मोठा दिलासा दिला, त्याबद्दल आमच्या मजवडीच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आमच्या सह ग्रामपंचायत सह सदस्यांच्या वतीनं त्यांचं मी जाहीर आभार मानतो. आणि घाटके साहेबांचे देखील आणि राहुल घाटके साहेब यांचं देखील आम्ही ऋणी आहोत आणि असेच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं अशी मी परमेश्वरने प्रार्थना करतो. मी छोटस मी रवींद्र टे, माझे सरपंच गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं आणि गुरुदत्त साखर कारखाना यांच्या माध्यमातून ज्या मजवडी गावामध्ये एक लाळ प्रतीचं प्रतिबंध असं बसवलेलं आहे, कारण त्या लाळीच्या संदर्भात डॉक्टरसाहेब चौगले साहेब आणि गायकवाड साहेब आणि लटके साहेब येऊन या मजवडी गावामध्ये फार मोठा दिलासा दिला, त्याबद्दल आमच्या मजवडीच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आमच्या सह ग्रामपंचायत सह सदस्यांच्या वतीनं त्यांचं मी जाहीर आभार मानतो. आणि घाटके साहेबांचे देखील आणि राहुल घाटके साहेब यांचं देखील आम्ही ऋणी आहोत आणि असेच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं अशी मी परमेश्वरने प्रार्थना करतो. मी छोटंसं
आज जे लसीकरणाचं मोहीम गुरुदत्त शुक्र चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलं आहे, खरंच त्यांचा स्वागतच करतो मी. असंच मजडीकर गावापुरते कुठलेही महत्त्वाचा कार्यक्रम असू दे, या कार्यक्रमासाठी तुम्ही सहकार्य असावं ही अपेक्षा करतो. त्याचबरोबर या गावातील ग्रामस्थान जनावरचं जे आजार आलेला आहे, पसरलेला आहे गावामध्ये, ते जास्त तुम्ही त्याचं प्रत्येक जनावरच्या गटामध्ये जाऊन सहकार्य करावं एवढी विनंती करतो. आणि घाटके साहेबांचं आणि आलेल्या स्टाफचं सर्वांचं मी आभार मानतो. अन्नासो कागले मजरोडी. आता मजरोडीत तुम्ही गुरुदत्त कारखान्यामार्फत लाल शिबिर घेतलेले आहेत, याला मी राहुलदादांचा व माधवराव घाटके साहेबांच्या चेअरमनचा मी आभारी मानतो.